नमस्कार के के अकॅडमी या चालू घडामोडीच्या चॅनलवर तुमच्या सरसे स्वागत आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीस तुम्हाला काय सांगतात आता आपल्याला बघायचं आहे बघा तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही चॅनल सबस्क्राईब करा तुकामणी नावाचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याच्यावरती याची पी डी एफ मिळून जाईल तर पहिला पॉईंट आहे की शून्य फोरम हे नीती आयोगानं आयोजित केलेला कार्यक्रम आहे बघा शून्य नावाची एक शून्य योजना नावाची एक योजना आहे मुळात मुद्दा लक्षात घ्या की सोपा प्रश्न विचारला जाईल की शून्य पहल किंवा शून्य योजना ही कशाशी संबंधित आहेत तर मालवाहतूक गाड्या ज्या असतात जड गाड्या असतात बरोबर का म्हणजे ट्रक वगैरे वगैरे याच्यातून कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होते मग आपल्याला काय करायचं त्याला एक पर्याय शोधायचा आहे जड माल वाहतूक गाड्या ज्या आहेत ट्रक वगैरे याला आणि इलेक्ट्रॉनिक वाहनं वगैरे तिथं टाकून त्याच्यातून उत्सर्जन कार्बन डायऑक्साईडचं कमी करायचे शून्य करायचे म्हणून शून्य योजना शून्य पहल त्याची एक कॉन्फरन्स भरली त्याला शून्य फोरम असं नाव दिले नीती आयोगानं ती घेतलेली ओके दोन कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन त्या ठिकाणी सध्या दहा टक्के आहे परंतु दोन हजार तीसला ला असंच जर आपण राहिलो काहीच ना हातपाय का। हलवता तर एकशे चौदा पर्सेंट म्हणजे भरपूर जास्त होणार आहे म्हणून आहे म्हणून त्याच्यावरती एक उपाययोजना म्हणून हे शून्य योजना शून्य फोरम त्या ठिकाणी आणलेलं आहे बघा त्यानंतरचे न्यूज महत्वाचे आहे सतरा सप्टेंबर ते एक ऑक्टोबर स्वैच्छिक रक्तदान अभियान आहे एक ऑक्टोबरला दरवर्षी राष्ट्रीय रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो दरवर्षी एक ऑक्टोबरला आणि राष्ट्रीय असतो बघा चौदा जूनला ओके आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय एक ऑक्टोबर रक्तदान दिन केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत बघा मनसुख मांडविया ई रक्तकोष नावाचं पोर्टल पण उद्घाटन केलं बघा स्वैच्छिक रक्त अभियान कधीपासून कधीपर्यंत सतरा सप्टेंबर नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते एक ऑक्टोबर पर्यंत ओके okay. त्यानंतर पॉईंट आहे बघा की पाच राज्यांमधल्या आदिवासी जमाती ज्या आहेत त्या पाच राज्यातल्या आदिवासी जमातींना एस टी श्रेणीमध्ये शेड्युल्ड ट्राईब श्रेणीमध्ये टाकलेला आहे ती कुठल्या राज्यातली कोणती जमात आहे असा प्रश्न आपल्याला विचारला जाईल ओके okay? हिमाचल प्रदेशमधली हट्टीस नावाची उत्तर प्रदेशमधल्या गोंड समुदायातली एक आहे त्याच्यानंतर तामिळनाडूमधल्या दोन आहेत बघा एन के एन आणि के नारिकोरवन आणि कुरुविककरण त्याच्यानंतर छत्तीसगडमध्ये बांझिया नावाची आणि कर्नाटकमधल्याचं नाव बदलून विद्यार्थी मित्रांनो काय आहे बेट्टा कुरुबा काडू कुरुबाचं बेट्टा कुरुबा असं नाव केलेलं आहे हे पाठ करून टाका डायरेक्टच लिहून घेऊन वन लाईनवर दोन पॉईंट्स आहेत बघा भारतीय सेनाचे प्रमुख जे आहेत मनोज पांडे यांना नेपाळ सेनेची मानद बहाल केलेली आहे आणि चौदा सप्टेंबर हा हिंदी दिवस असतो बघा राष्ट्रीय हिंदी दिवस एकोणीसशे त्रेपन्नपासून ओके तर हे आहेत विद्यार्थी मित्रांनो पंधरा सप्टेंबरच्या न्यूज आहेत अशा लिहून घ्या जास्तीत जास्त मित्रांना सांगा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू सो मच बाय बाय